बघितलं साई, साकेतने माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून ही साडी आणली. छान आहे ना ग. त्या दिवशी त्याला खरं जाणवलं. हार्शली वागला म्हणून दुसऱ्या दिवशी सॉरी सुद्धा म्हणाला मला. आणि मग काय, स्वतः आला इथे ते सुद्धा राहिला. आई, साकेतला ना आता माझ्या प्रेमाची खरंच किंमत कळली आहे ग. शेवटी बायको आहे मी त्याची, त्याच्या बाळाची होणारी आई आहे. ए पण आई खरं सांगू, बाळाची न्यूज कळल्यापासून साकेत खूप बदललाय ग. खूप प्रेम करायला लागलाय तो माझ्यावर. शेवटी ती मीरा कोण आहे आता, ती त्याला माझ्यापासून नाही तोडू शकणार आई. यापुढे माझा साकेत फक्त माझा असेल. सानू, तू आता हे बाकीचे विचार नाही करायचे, फक्त बाळाचा विचार करायचा आणि आनंदी राहायचं. बाकी सगळं मी बघेन. अगं बाई, इराला सांगायलाच हवं. इरा, तू अगदी कमालच करतेस. काय झालं? अगं, मीराला कशाला ओटीची सगळी मांडामांड करायला सांगितलीस? हे बघ, तिला सगळं उचलायला सांग. नाही, काहीही कारण दे, दिशा वगैरे बदलली वगैरे असं, पण तिला उचलायला सांग. एक तर मी तरी मांडते सगळं, नाही तर तू तरी मांड. अगं आई, असं हे बघ, सानूच्या संसारावर आधीच तिची सावली आहे. आता तिच्या मुलावर तिची छाया नको. तुझ्या आई बापाच्या पोटी जन्माला आली आहे देवजणी. अगं, उकिरड्यावर जगणारी पोर ती, तिला स्वतःच्या आयुष्यात स्वतःच असं लग्न मुलबाळ काही नसणार आहे. लग्न कोण करणार तिच्याशी? तिच्या हातून सानूच्या ओटीची तयारी नको. खरी ही चोर ओटी, दृष्ट लागू नये. आणि तू तर जिची दृष्ट लागेल तिला सगळं सांगतेस करायला. जा सांग तिला. अगं आई, सानूच्या साडीला फॉल लावण्यापासून पुरणपोळ्यांपर्यंत आणि रांगोळीपासून हे जे डेकोरेशन केलंय ते सगळंच तिने केलंय. काय काय बदलणार होत आपण? आणि सानूच्या आनंदासाठी करतोय ना, ती खुश आहे ना, मग हे बाकी सगळं दृष्टीआड करायचं. एखाद्या कामवाल्या पोळीने केलं असं समजायचं आणि दुर्लक्ष करायचं, कळतंय का? तुझं म्हणजे ना आपलं तेच खरं असं असतं बघ. चल का.
ग्रुप फोटो काढूया, चला बाबा, चला हो या बाबा। रेडी से चीज, वाह मस्त आला। स्माइल लेक माझी, लेक माझी लाडकी, लेक माझी लाडकी, लेक माझी लाडकी। सुशीला बाईंच्या घरी गेलो आणि घराला कुलूप बघून निघून आलो। कुठे गेली असतील ती सगळी माणसं? हा मैं भी ना चंदा सोच सोच के बहुत थक गया हूं, पर काही अंदाज लागत नाही ग। हीरा इतकी बदमाश निघल असं वाटलं नव्हतं। तिचा बाप मला बघून चळा चळा कापतो और ये मुझे धमकाती रहती है। अरे मग वाट कसली बघतो? कान ना हुकमी एक कान फेक आणि सांग तिला मीरा तुझी मुलगी, बघ तिचा डोलारा कसा कोसळतो ते। नाही नाही चंदा, ही वेळ नाही आहे हुकमी एका फेकायची। आपल्याला सोन्याची अंडी पाहिजे, सोन्याची। अभी मुर्गी काट के कोई मतलब नाही। मीरा कुठे लपून ठेवली आहे ना ते शोधलं पाहिजे। अरे मग कर्नलचं नाक दाब ना। अरे हा ये तो बहुत बढिया है, बेस्ट आयडिया आहे तुझी। त्या कर्नललाच फोन करतो, म्हणजे कसा पोपटासारखा उट्ट 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 बोलायला लागेल बघ। कर्नल साहेबा मुच्छाडा। हो कशाला हे सगळं? घ्या, हौशीने देते आणि मान आहे तुमचा। ये
कर्नल मेरा फोन उठाता नहीं है, इसका मतलब कुछ तो गड़बड़ है। मजा आली ना आज? सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं। बरं झालं आपण चोरडीचं फंक्शन चोरून न करता हे असं केलं। हे फोटो किती छान आलेत ना। तू एन्जॉय केलंस ना सानिका आज? अरे हो साकेत, खरंच खूप मजा आली। आणि तू आणलेली ही साडी, दिस वॉज अ रिअल सरप्राईज। खरंच खूप छान वाटतंय। आणि आपलं बाळ, आपलं बाळ सुद्धा आज खूप खुश आहे साकेत। आज त्याला एवढ्या वेगवेगळ्या चवी चाखायला मिळाल्यात ना, खुश तर असणारच। हे तुझ्या त्या सुधाजीने आणलेले मेथीचे मुटके पण छान झाले होते। म्हणजे काय साकेत, आजीने स्पेशली माझ्यासाठी बनवले होते। हे पण बघ ना साकेत, आज सगळ्यांनी माझ्या आवडीचं सगळं आणलं होतं। खरंच खूप छान वाटतं। आणि तू सगळी कामं सोडून फक्त माझ्यासाठीच आला होतास इथे। थँक यू सो मच साकेत। मला तुला आनंदात पाहायचं होतं सानिका, म्हणून तर तुम्हा बायकांचं फंक्शन असूनही आम्ही सुद्धा सहभागी झालो। पण खरंच तुला हसताना बघितलं ना तेव्हा खूप छान वाटलं। हसलीस की गोड दिसतेस। साकेत खरंच एवढं प्रेम करतोस माझ्यावर? अर्थात मग घे आपल्या बाळाची शपथ आणि म्हण की आयुष्यभर माझ्यावर एवढंच प्रेम करशील। वेडीस का सानिका, त्यासाठी शपथ घ्यायची काय गरज आहे? मी तुझ्यावर प्रेम करतोच सानू। नाही पण मग घे ना शपथ सानिका। साकेत प्लीज, ऐकणार नाहीयेस। ठीक आहे, मी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेतो, आयुष्यभर तुझ्यावर इतकंच प्रेम करेन। साकेत, नाही मीरा बोल ना, काही काम होतं का? अरे आई विचारते की तू सोडायला येणार आहेस का तिला, निघतीये ती। अरे हो, मला तिला घरी सोडायला जायचंय, आईला सांग मी येतो म्हणून। सानिका मला आईला घरी सोडायला जावं लागेल, मी पटकन जाऊन येतो, तोपर्यंत राहशील ना एकटी? आलोच। बरोबर आनंदात असलो की ही मीरा मध्ये येतेच। साकेत येतोय तुला सोडायला। साकेत येतोय का? बरं मग मी निघते आता। निघते मी। पण बरं झालं तुम्ही चोरोटीची आठवण करून दिलीत, त्या निमित्ताने करता आलं सगळं। आणि खरंच सानू खूप खुश झाली त्यामुळे। हो सगळ्यांनाच बरं वाटलं। चला निघूया। निघूयाच बाबा, गप्पा छान वाटतायत पण उशीर होईल आपल्याला। निघते। मी काय म्हणते साकेत, तू 2 दिवस इथे राहणारस ना, मग आई तिकडे एकटी पडेल। मी जाऊ का आई बरोबर तिथे राहायला? तू तिथे आलास की मी परत येईन इकडे। चालेल ना? चालेल की, आणि मी आहेच इथे। तू इथल्या कामांची अजिबात काळजी करू नकोस, तू जा निवांतपणे। कबीरा असं काय करतेयस, मी इकडे आलो आणि तू तिकडे चाललीयस? आपण दोघांनी मिळून सानिकाचं कौतुक करण्याचा प्लॅन आहे माझा, आणि आजचं सगळं फंक्शन सुद्धा तू होतीस आईंच्या मदतीला म्हणून व्यवस्थित पार पडलंय। आणि हे आई सुद्धा मान्य करतील। काय आई, बरोबर बोलतोय ना मी? अरे एकदम खरे। मीरा होती म्हणून मीराला खूपच मदत झाली, आणि मीरा जर इथे थांबली तर मीराला सुद्धा सगळा वेळ सानिकाला देता येईल ना। मीरा तू थांब इथे, आणि साकेत सुशीला ताईंना आम्ही सोडून जात राहत आहे, काही काळजी करू नको।
तूही तसा दबलायस. नाही, एक छोटीशी राईड झाली तर मीही फ्रेश होईन. मीच सोडतो आईला. हे असा गेलो आणि असा आलो. येतो बाबा, आईला सोडून येतो. ये 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 या. चला, मला वाटतं आपण निघावं. आता उशीर झालाय ऑलरेडी. चला चला, मी काय म्हणतो. बघितलंस ना कस शितापीनं मीराला इथे थांबवलं साकेतने. ते काही नाही, तो इथे असेपर्यंत तू 2 दिवस रजा काढ आणि घरीच थांब. अगं आई, काही बोलू नकोस. दुसऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याच्या तुझ्या या स्वभावाने तुझ्या आयुष्यात घात केलाय. आता सानिकाच्या आयुष्यात तेच होऊ देणारेस का? तुला सहन होणार आहे का ते? ऐक माझ, सावध राहा आणि डोळ्यात तेल घालून साकेतकडे आणि मीराकडे लक्ष ठेव. अगं ऐकलंस ना मी काय बोलले ते? आणि मी जे बोलले ना ते चुकीचं बोलले नाही. इरा भाळली असेल तुझ्या वागण्यावर, पण मी नाही भाळणार. तुझ्यासारख्या मुलीला ना मी चांगली ओळखून आहे. आमचे कर्णन ते करत असतील तुझ्यावर माया, पण मला माझ्या नातीचा संसार महत्वाचा आहे. आत्ता सगळं सुरळीत होतंय असं वाटतंय, पण म्हणून लगेच तुला रान मोकळं मिळालंय असं समजू नकोस. इरा आणि मी तुझ्यावर नीट लक्ष ठेवून आहोत. इरा सगळं विसरून तुझ्याशी चांगलं वागते, पण त्याचा गैरफायदा घ्यायला निघालीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. चल ग इरा. किती छान गेला होता आजचा दिवस. वाटलं होतं या सगळ्यांच्या मनातलं किलमिश गेलं, पण आज खूप प्रसन्न वाटतंय रे, मन अगदी शांत आहे. आणि आज दिवसभरात सानिकाच्या आईने सुद्धा काही खुसपट्टा काढली नाहीत, नशीबच आपलं. बोलू सुद्धा नकोस असं. सगळं सुरळीत पार पडले की नाही, पुढे सुद्धा असंच पार पडेल. अरे मीराशी किती छान वागत होते त्या, त्यांनीच माझा जीव भांड्यात पडला साखेत. सानिका सुद्धा खुश आहे. नाही, कार्यक्रम छानच झाला साखेत, खूप छान झाला. अरे मी चोर ओटी बद्दल नुसता त्यांना फोन केला ना, लगेच सानिकाच्या आईने उचलून धरलं. बरं वाटलं रे मला, आणि तू सुद्धा समंजसपणे वागलास. तुझीच चिकवण. आई, मी ना आता ठरवलंय छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ नाही करायचा. हो ना, मग माझा मुलगा आहेच गुणी. तारप्रवाह YouTube चॅनल पाहत राहा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा.